विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दलाच्या वतीनं हुतात्मा पुतळा चौक इथं दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पुलवामा येथील नृशंस दहशतवादी हल्ल्यानं सारा देश हादरला असून संतप्त पडसाद सर्वत्र उमटत आहेत. सोलापुरात विविध संस्था संघटना तसंच राजकीय पक्षांच्या वतीनं घटनेचा धिक्कार करण्यात येत असून दहशतवादाचा नायनाट करण्याची भावना व्यक्त करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं तसंच बजरंग दलाच्या वतीनं हुतात्मा चौक इथं दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येऊन पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम और हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान अंबादास गोरंटला जयदेव सुरवसे प्रमोद यलगंटी डॉक्टर उदय वैद्य विश्वनाथ जवळगे जय साळुंखे अभय यादव विनायक पाटील विठ्ठल कदम सचिन तोडकरी महेश जगताप तानाजी साळुंखे आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. दहशतवादी तसंच पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवावा अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. हल्ला झाला तो हल्ला सगळ्यांसाठी एक निषेधार्थ आहे. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी श्रद्धांजली न वाहता आज पहिला दिवस म्हणून या ठिकाणी आपण सोलापूर जिल्हा आणि शहराचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम न करता निषेधाचा कार्यक्रम करतो आहे. आणि जर आठवड्याला प्रत्येक शाखेवरती असाच निषेधांचा कार्यक्रम होईल आणि त्या नराधामांचे पुतळे या ठिकाणी आम्ही जाळत राहणार. आणि जोपर्यंत या मोदी सरकारने जोपर्यंत पाकिस्तानला धडा शिकवणार नाही तोपर्यंत आम्ही हा निषेधच करत राहणार. या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम न होता फक्त निषेध कार्यक्रम करण्यात आलेली आहे व तसेच पुतळा दहन न करता बोंगळा पुतळा असे आम्ही आज इथे पुतळा दहन केलेलं आहे. परवा दिवशी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून जो भ्याड हल्ला झालेला होता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं संपूर्ण देशभरात याचा सगळीकडे निषेध होत आहे. विश्व हिंदू परिषदेने ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय त्यांना त्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहणार नाही. भारत सरकारने तातडीनं कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानचा बदला घ्यावा असं आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं विनंती करतो.